हिंदू धर्माचे आराध्य दैवत म्हणजे श्री गजानन. याच गजाननाचे पूजन आपण कोणतंही कार्याचं सुरुवात करताना किंवा कोणत्याही कार्य शुभारंभ करताना आपण पहिलं पूजन करण्याचा जो मान आहे तो या देवा गजाननाला आहे. मंडळी, याच गजाननाचे स्तोत्र जर आपण नियमितपणे त्याचे वाचन आपल्या घरामध्ये केले, पठन केले, तर आपल्याला आयुष्यामध्ये जीवनामध्ये येणाऱ्या अडचणींवर ते खूप प्रभावशालीपणे काम करतात. खूप अडचणी आपल्या कमी होतात, कारण गणेशाला विघ्नहर असंही म्हणले जाते. विघ्नहर म्हणजेच विघ्न हरणारा, म्हणजेच तुमच्यावर येणारं संकट हे दूर करणारा दैवत म्हणून गजाननाला पूजले जाते. आज हेच गणपती स्तोत्र काय आहे हे आपण या भागामध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे आणि व्यवस्थितपणे बघावा ही आपल्या सर्वांना माझी विनंती आहे. आणि अशाच आमच्या रेग्युलरली अपडेट्स येत असतात. आम्ही आपल्या हिंदू धर्मातील सण असतील, उत्सव असतील, त्याबद्दल आम्ही रेग्युलरली अपडेट देत असतो. सणवारांच्या माहिती, ते का करतात साजरे, त्याच्या पाठीमागच्या कथा, पौराणिक कथा, या सर्व आम्ही सांगत असतो. या सर्व माहिती अपडेट्स मिळवण्यासाठी आत्ताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा. आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणारा बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण त्याशिवाय नोटिफिकेशन तुम्हाला येत नाहीत. त्यामुळे बेल आयकॉन नक्की दाबा. तर मित्रांनो, मंडळींनो, सुरू करूयात गणपती स्तोत्र. साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका, भजक्तने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती. प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंतते, तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चौथे गजवक्रते, पाचवे श्री लंबोदर, सहावे विकटनावते, सातवे विघ्न राजेंद्र, आठवे धूम्रवर्णते, नववे श्री भालचंद्र, दहावे श्री विनायक, अकरावे गणपती, बारावे श्री गजानन, देवनावे अशी बारा, तीन संध्या मने नर, विघ्न भीती न से त्याला, प्रभो तू सर्व सिद्धिद. विद्यार्थाला मिळे विद्या, धन्यार्थाला मिळे धन, पुत्रार्थाला मिळे पुत्र, मोक्षार्थाला मिळे गती. जपता गणपती स्तोत्र, सहा मासात मिळे फळ, एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीनी संशय. नारदांनी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे, श्रीधराने मराठीत पठण्या अनुवाद दिले. ओम श्री विघ्नहर मंगलमूर्ती मोर्या, ओम श्री विघ्नहर मंगलमूर्ती मोर्या, ओम श्री विघ्नहर मंगलमूर्ती मोर्या. तर मंडळी, असं हे अगदी थोडक्यात, अगदी आपल्या मातृभाषेत हे गणपती स्तोत्र आहे. जे गणपती स्तोत्र मुनिवर श्री नारद मुनी यांनी लिहिलेलं आहे आणि श्रीधराने याचा मराठीत अनुवाद केलेला आहे. या स्तोत्रामध्ये गणपती या आद्यदैवताची 12 नावे आणि या 12 नावांचा जयघोष हा केलेला आहे. तसं पाहिलं तर आपल्याकडचं हिंदू धर्मातलं प्रथम दैवत म्हणून आपण गणेशाची पूजा करतो. याच गणेशाला साकडं घालून अनेक असे भक्त आहेत या भूतलावावर, अशी अनेक लोक आहेत ज्यांनी आपल्या मनोकामना पूर्ण केलेल्या आहेत. तर ह्या स्तोत्राचं पठण हे रोज सकाळचे सर्व विधी उरकल्यानंतर, आंघोळ केल्यानंतर
हे स्तोत्र आपण देवाऱ्यासमोर उभं राहून आपल्या गणपतीच्या किंवा गजाननाच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर उभं राहून हे अगदी व्यवस्थित मनोभावे आपल्याला म्हणायचं आहे. ह्याच्यामध्ये स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलेलं आहे की 6 महिन्यात देवनावे अशी 12 3 संध्या म्हणे नर. नीट लक्षात घ्या, देवनावे अशी 12 3 संध्या म्हणे नर. म्हणजे जी व्यक्ती 3 संध्या ही देवनावे ही 12 देवनावांची उच्चारण करेल त्याला जपता गणपती स्तोत्र 6 मासात मिळेल फळ. म्हणजे हे गणपती स्तोत्राचा जप केल्यानंतर 6 महिन्यात फळ हे मिळतं. 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धींनी संशय. म्हणजे 1 वर्ष पूर्ण होता निश्चिंतपणे निश्चितपणे आपल्याला सिद्धी प्राप्त होते. अशा पद्धतीने हे अगदी सहज सोपे आपल्या मातृभाषेमध्ये उपलब्ध असलेलं गणपती स्तोत्र आणि याचा उच्चारण आपल्याला फक्त आपल्या घरामध्ये करायचं आहे. श्री नारद मुनी हे यांनी लिहिलेलं हे गणपती स्तोत्र आहे. त्यामुळे या गणपती स्तोत्राचा नियमितपणे आपण वाचन करा, पठन करा आपल्या घरामध्ये. याचे नक्कीच आपल्याला चांगले फळ मिळतील अशी मी आशा करतो. की आपल्याला हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल, गणपती स्तोत्र आवडलं असेल, तर याचं तुम्ही रेग्युलरली तुमच्या घरामध्ये वाचन करताल अशी एक तुमच्याकडून मी अपेक्षा करतो. आमच्या पुढेही येणाऱ्या अपडेट्स भरपूर आहेत, त्या अपडेट्ससाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा सांगतो की बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण बहुतांशी मला अशा कमेंट्स आल्या होत्या की आम्ही चॅनल सबस्क्राईब केलं पण आम्हाला नोटिफिकेशन्स येत नाहीत. त्याचं कारण असतं बेल आयकॉन दाबल्यानंतर 3 ऑप्शन होतील, त्यातल्या ALL त्या ऑप्शनला क्लिक करायला विसरू नका. मंडळी ह्या व्हिडिओमध्ये आज मी तुमचा इथंच निरोप घेतो, परंतु पुढच्या येणाऱ्या अपडेट्समध्ये मंत्र असतील, श्लोक असतील किंवा कोणत्या तरी सणाची माहिती असेल किंवा कोणत्या तरी देवाबद्दलची माहिती असेल, ह्या सर्व माहिती जर आपल्याला पाहिजे असतील तर आमचं चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार. श्री स्वामी समर्थ.